पाकिस्तानातून आलेल्या सीमा हेदरची राजकारणात एंट्री गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हेदर विविध मुद्द्यांवरून चर्चेत आहे चार मुलांसह सीमा पाकिस्तानमधून अवैधरित्या भारतात आली आहे आणि ग्रेटर नोएडाच्या रुबुपुरा गावात तिचा प्रियकर सचिनसोबत राहते याच दरम्यान आता सीमा राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे एका पक्षाने तिला मोठी ऑफर दिल्याचं म्हटलं आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमा यांना त्यांच्या पक्षात समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी तुलना केली सोनिया गांधी इटलीतून येऊन भारताचं राजकारण करू शकतात पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात मग पाकिस्तानाची सीमा आहे राजकारणात काय येऊ शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे किशोर मासूम पुढे म्हणाले की सीमा हैदर खरोखरच निर्दोष आहे ती गुप्तहेर असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही आणि तिला भारतीय नागरिकत्व दिलं गेलं तर तिची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेशच्या महिला विंगच्या अध्यक्षपदी निवड केली जाईल त्यामुळे आता सीमा खरंच राजकारणात येऊ शकते का याबाबत सर्व चर्चा होत आहे है। सीमा हैदर या उत्कृष्ट वक्त्या आहेत त्यामुळे राजकारणात नशीब आजमावं असंही किशोर मासूम म्हणाले एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलेलं आहे मी शर्वरी करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह